जाणू रमण
निजानंद रूपे चरी हे समाधि जनाक्षी निवारि पर्याधि व्याधि शिव ब्रह्म विष्णु स्वरूपात्मकाला Thank you.
हे सामान्य जनांपर्यंत पोहोचायला हवे म्हणून यांनी अवतार घेतला.
आणि एक दोन नाही हजारोंनी अभंग लिहिले. तुकाराम महाराजांचा जर गाथा काढला तर पूर्ण वेदांचे आणि पुराणांचे जे संस्कृतातले श्लोक आहेत त्यांचा व्यवस्थितपणे अर्थ आपल्याला या त्यांच्या अभंगात बघायला मिळतो. अशा या तुकाराम महाराजांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज निरूपणाच्या अभंगात काय म्हणतात? वास्तविक आम्ही पूर्वपदामध्ये गाणं म्हणत असताना चालीसाठी म्हणून शब्द मागचे पुढे होतात, ऐकायला नीट येत नाही. म्हणून मी हा एक पूर्ण अभंग गद्य स्वरूपात व्यवस्थित म्हणून दाखवतो. म्हणजे आपल्याला त्या विषयावरती अभ्यास करायचा आहे, त्याचं मनन चिंतन करायचं आहे आणि त्या अनुरूप आपल्याला त्या बरोबर व्यवस्थित असं जुळणारं आख्यान बघायचं आहे. मनाशी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवडी सोडवावी, पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे, कोठेही नसावी आसक्तता, काम क्रोध आदी शत्रुही सकल, गुरु कृपा बळे आकळावे. आणि शेवटी काय म्हटलंय? तुका म्हणे मन उफराटे होय, तरी हे अपाय मावळते. श्री पंढरीनाथ भगवान की. काय म्हटलंय? सगळ्यात सुरुवातीचा जो शब्द आहे या अभंगातला, मनाशी लावावी स्वरूपाची गोडी, काय सांगितलंय? तुकाराम महाराजांनी उपदेश कोणाला केलाय? मनाला केलाय. मनाशी लावावी स्वरूपाची गोडी. आता तुम्ही मला विचाराल की बुवा हे मन कुठे आहे? कोणी विचारलं की मन कुठे आहे, मला दाखवता येणार नाही मन तुमचं कुठे आहे. तुम्हालाही सांगता येणार नाही ते मन इथे शरीरात आतमध्ये आहे, पण ते कार्य करतं. कसं करतं तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. तुम्ही आलेला आहात इथे, पण मनाने तुम्ही कुठे असाल माहिती नाही. तुम्ही मनाने काय विचार करताय मला सांगता येणार नाही. आलाय बरोबर इकडे, अरे देवा घरातला गॅस चालू राहिला की काय? सुनबाईंना सांगितलेला कुकरच्या शिट्ट्या लावलेला की तीन झाल्या की बंद कर. इथे आलेले आहात माता भगिनी, पण मनातून कुठे आहे मला सांगता येणार नाही. काही जणांचं मन कुठे असतं? बापरे कालच बाटाची चप्पल घेतले 99 किंवा 999 नवीन जोडा आहे आणि कीर्तनाला बरोबर लोक जोडे नेण्यासाठी येतात, त्यामुळे अर्ध्यांचं लक्ष बाहेर असतं आणि आतमध्ये कमी. सद्गुरुनाथ स्वामी महाराज की. त्यामुळे तुमचं मन आत्ता नक्की कुठे आहे हे मला सांगता येणार नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा कुठे असायला हवं. आणि अध्यात्म शास्त्राचा निर्णय असा आहे की मनुष्याचं जिथे मन असतं तिथे मनुष्य असतो. तुमचं शरीर इकडे आहे, पण तुम्ही जर मनाने समुद्र किनाऱ्यावरती असाल, मस्तपैकी समोर समुद्र बघताय, तर तुमचं मन इकडे नाहीये, तुमचं फक्त देह इकडे आहे. दृष्टांत सांगतो कसा. एक अशीच आजीबाई, कीर्तनाचा उत्सव सुरू होता 8-8 दिवसांचा, नवरात्रीत वगैरे उत्सव आला, कीर्तना 9-9 दिवसांची असतात. आजीबाई मस्तपैकी कीर्तनाला जाऊन बसायच्या, अगदी आवडीने जाऊन बसायच्या. मी सांगतोय का? कारण मन तुमचं कुठे असतं ते बघा ना. तुमचे कान शाबूत आहेत, तुम्ही कानाने ऐकताय, डोळ्यांनी इकडे बघताय कीर्तन काय काय चालू आहे, पण कसं तुमच्या मनावरती जर मन इथे नसेल तर कसं परिणाम करतो? दृष्टांत सांगतो. हे मुद्दामून का सांगतोय? कारण पुढची भूमिका तुम्हाला स्पष्ट व्हावी म्हणून. आजीबाई कीर्तनाला येऊन बसायच्या पहिल्याच दिवसापासून, असंच नमनाला सुरुवातीलाच येऊन बसायच्या आणि अगदी पुढे येऊन बसायच्या कीर्तनाला. आणि आजीबाईंचा एक नातू होता छोटासा, एक 5-6 वर्षांचा असेल एवढा, चुणचुणीत बोलायला लागली. आणि घरी गेल्यावरती तो आजीला विचारलं का नाही पहिल्याच दिवशी, आजी आजी कीर्तनात बुवांनी काय सांगितलं ग? आता आजी काय सांगायची काहीतरी मुलाला काय कळतं म्हणून. काही नाही रे, सांगितलं त्यांनी काहीतरी. बरं, ह्याचं काही समाधान होईना. आता लहान मुलांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांना मनासारखं जर उत्तर मिळालं नाही तर ती त्याचा पिछा पुरवत नाही, परत परत विचारतात हे काय आहे कसं आहे. दुसरा दिवस गेला, दुसऱ्या दिवशी परत आजीला विचारतो हा नातू, आजी काय सांगितलं कीर्तनकार बुवाने? काही नाही रे, सांगितलं काहीतरी. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5, 6, 8 दिवस झाले, शेवटचा दिवस हा कीर्तनाचा झाला,
बुवांनी कीर्तन करून बुवा दुसऱ्या गावी सुद्धा गेले. आता ही आजीची कीर्तनाला ऐकायला येत होती. रोज विचारायचा हा नातू, आजी आजी कीर्तनात काय जर सांगितलं. आता शेवटच्या दिवशी आता या मुलालाही कळालं की उद्यापासून कीर्तन नाही आहे, त्यामुळे आज आजीने सांगितल्याशिवाय आजीला सोडायचंच नाही. म्हणून ही म्हातारी जी घरी गेली, हा पुढे बसला दारातच, आजी सांग की आज नक्की बुवांनी काय सांगितलं. काही नाही ते सांगितलं काहीतरी. आजी आजी तू कीर्तनात काय जाऊन केली माती. शेवटी तो वैतागला आणि म्हणाला काय जाऊन तिकडे माती केली. काही नाही रे माती नाही केली, केल्या मी हजार फुलमाती. म्हातारी काय करत होती, कापूस घेऊन येऊन होते कीर्तनाला. आणि आताच्या काळात काय गोवा बागायत सुपर मार्केटमध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात, तेव्हा तसं नव्हतं. वाती घरात कराव्या लागत होत्या. ही आजी काय करायची, घरी इथून यायची, एवढा गोंडावर कापूस घेऊन यायची आणि अशा वाती करत बसायची, फुलवाती समोर बसायची. पूर्ण 2 तास कीर्तन ऐकायचे, पण डोक्यात काही शिरलं नाही. कानातून सगळं म्हणजे सोनाऱ्याने खुंकले वारे इकडून गेले तिकडे. कळलं ना तुम्हाला, म्हणजे इथे येऊन बसल्यावरती तुम्ही ऐकताय बघताय डोळ्याने, पण तुमचं जर मन इथे नसेल तर याचा काही उपयोग नाही. म्हणूनच मनासी लावावी स्वरूपाची गोडी. काय म्हटलंय तुकाराम महाराजांनी, बाबा रे हे मन जे आहे ना, हे मन अत्यंत महत्वाचं आहे. आता मुलाला विचारलं का रे बाबा तुझं लक्ष कुठे आहे, तो म्हणतो सचिन तेंडुलकरची किंवा तो विराट कोहली त्याची सेंचुरी झाली की नाही. पूर्ण गणित समजावून सांगितला, त्याच्या डोक्यात काही गेलं नाही. आणि म्हणूनच मनाशी लावावी स्वरूपाची घोडी इतर आवडी सोडवा. हे जे मन आहे ना सज्जन भाऊ, अत्यंत महत्वाचं असं मन आहे. आणि म्हणूनच या मनाला स्वरूपाची गोडी म्हणजे त्या भगवंताची, विठ्ठलाची गोडी, रामकृष्णाची गोडी लावायला हवी. आणि त्याने काय म्हणा, मनाशी लावावी स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवा. अजून ज्या काही आवडी निवडी आहेत, मस्त क्रिकेट खेळावं, कुठेतरी जाऊन पत्ते कुटावे, ह्या आवडी त्याग करायचा आहे. कारण या आवडींचा पुढे काही उपयोग होणार नाही आहे सज्जन हो. आणि पुढे काय म्हटलंय, मनाला स्वरूपाची गोडी लावायची असेल तर ही कशी लावावी. पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे कुठेही नसावी आसक्तता. आणि पुढे काय म्हटलंय, पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे म्हणजे त्या भगवंताचं विठोबाचं नाम हर एक क्षणाला आपण घेतलं पाहिजे. आता मुळातच आपण साक्षात ज्या परब्रह्म पांडुरंगासमोर विठ्ठलासमोर हे कीर्तन करतोय, मग नक्की हे दैवत कसं आहे याचा आपण विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण रोज आपण इथे कीर्तनाला येतो, भगवंतासमोर भजन म्हणतो, त्याची गानसेवा करतो, मग हा विठ्ठल नक्की आहे तरी कसा. आणि जो विठ्ठल ज्या ठिकाणी आहे ते पंढरपूर, ह्या पंढरपुराचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघणार आणि नंतर आपल्या विषयाकडे वळणार. पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे. विठ्ठल म्हणजे परब्रह्म आहे. तुम्हाला वाटत असेल की विठ्ठल म्हणजे फक्त नारायण आहे किंवा विष्णूचा अवतार आहे, तर असं नाही आहे सज्जन. साक्षात जे अनाडी आहे, ज्यांना काहीही माहिती नाही आहे, अज्ञान आहे, त्यांच्यासाठी या पांडुरंगाने अवतार घेतलेला आहे. विठ्ठल या शब्दामध्ये पूर्ण तीनही देवांचा साक्षात्कार होतो. विकारो विधिकर्ताच. वी म्हणजे कोण, विकारो विधिकर्ता. विधी म्हणजे कोण, ब्रह्मदेव. विठ्ठलातला जो पहिला वी आहे हा ब्रह्मदेवाचा आहे. विकारो विधिकर्ताच. ठकारो नीलकंठयो. मधला जो ठ आहे हा नीलकंठ म्हणजे शंकराचा आहे. ठकारो नीलकंठयो. लकारो लक्ष्मीकांत. ल जो शेवटचा आहे हा लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. विठ्ठल नाम भिधीयते श्री पंढरीनाथ भगवान की. म्हणूनच काय म्हटलंय की साक्षात विठ्ठल म्हणजे परब्रह्म आहे. आणि म्हणूनच पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे. आता तुम्ही विचाराल की भगवंताचं नाम घेतल्याने वैकुंठाची प्राप्ती होते. आपण म्हणतो तुम्ही वैकुंठात जा, म्हणजे कुठे
प्रत्येक गावात असतं नाही का वैकुंठवास, सगळेजण शेवटच्या वेळेला जातात तिकडे, मी सांगायला नको कुठे ते वैकुंठवासी झाला सद्गुरुनाथ स्वामी महाराज की। म्हणजे वैकुंठ हे कुठे ते आहे का? वैकुंठ नाही। शास्त्रकार काय सांगतात? वैकुंठ म्हणजे वयकुंठित होणे। वयकुंठित होणं म्हणजे काय? की तुमचं जे वय आहे ते आहे तिथेच थांबणे, म्हणजे आपण तरुण राहणे। आता याला दृष्टांत देतो। दृष्टांत काय आहे बघा, बळवंतराव होते, नाव बळवंत, नाव बळवंत, पण जागेवरून नाही उठवत, उठता येत नव्हतं जागेवरून, चार जणांना घेऊन उठवावं लागायचं, आणि त्यात मुलगा आणि सून व्यवस्थित शिकलेले शिकलेले होते आणि उठलेले, आई वडिलांना बघत नव्हते, आणि या बळवंतरावांना कुठे शौचाला जायचं असेल तर उठवून घेऊन जायचं, त्याला खायला प्यायला द्यायचं, मुलाला अजिबात आवडत नव्हतं। ती सूनही तसलीच होती, काही करत नव्हती त्या बळवंतरावांचं। आणि आता हे बळवंतराव म्हणाले की मला त्या पंढरपूरला जायचं आहे। पंढरपूर म्हणजे काय नक्की हो? भू वैकुंठ। पंढरपूर म्हणजे भू वैकुंठ आहे, या पृथ्वी तलावरचं वैकुंठ आहे। आणि मी जर मगाशी सांगितलं वैकुंठित होणे, आपण तरुण राहणं, ही अवस्था वैकुंठात प्राप्त होते। आणि भू वैकुंठ म्हणजे पंढरपूर, आणि या पंढरपुरात गेल्यावरती काय होतं हे बळवंतराव आषाढीच्या एकादशीच्या आधी त्या पंढरपुरात पोचले। आणि आपल्याला माहिती आहे पंढरपुरात वैष्णवांचा मेळा नुसता त्या घाटावरती नाचत असतो, खेळ मांडी येला पाळला
घेई विठ्ठलाचे कोठेही नसावी आसक्तता. भगवंताचं नामस्मरण अखंड केल्यामुळे काय होतं, तर आपलं जे मन आहे ते त्यामध्ये रमतं आणि आपल्याला वयाचाही विसर पडतो. आणि म्हणूनच पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे हे करत असताना पुढे काय होतं, काम क्रोध आदी शत्रुही सकळ गुरु कृपा बळे आकळावे. काम क्रोध हे षड्रिपू आहे. आता क्रोध माणसाला आला, राग आला की तो काय करेल हे सांगता येत नाही. अशीच एक क्रोध म्हणजे विषासारखा आहे. भगवान शंकराने विष प्राशन केलं, तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती असेल. पण हे जे मानवी रूपी विष आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे विष अत्यंत जहाल असं आहे. मग तुम्ही म्हणाल की बुवा ह्या विषाचा काय परिणाम होतो. एक सासूबाई होत्या आणि तिची सून जी होती अत्यंत भांडकुदळ होती, राग राग करणारी, भांडणं करणारी. आता या सासूबाईंनी हे जे क्रोध येतो मनुष्याला हा खूप तापदायक असतो, ही काय म्हणाली, म्हातारी खूप कटकट करते, आपली सून खूप कटकट करते, दोघंही भांडत होत्या. आणि एके दिवशी ती सासूबाई उठली आणि शेजारच्या घरात गेली आणि तिला काय म्हणाली, आता राग आला ना तर आपण गप्प घेऊन एक ते शंभर म्हणावं, त्याने आपल्यालाही त्रास होत नाही आणि समोरच्यालाही त्रास होत नाही. आता ही म्हातारी राग आलेला लगेच शेजारच्या घरात गेली आणि त्या सासूबाईंना काय सांगू लागली, अगं टवळे तुझी जी सून आहे ना ती खूप चांगली आहे, काही बोलत नाही, शांत असते. आमची सून बाई वट 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 करते बाई, नुसती काही काम सांगितलं की भांडते. आता हे बघा क्रोध आलेला आहे, पण हा क्रोध गप्प खूप गिळून गप्प बसावं की नाही. शेजारच्या घरात जाऊन तिकडे विष ओकली. आता ती जी सासूबाई होती ना, तिने तरी शांत राहावं की नाही. तिने अजून मल्लीनाथी केली, ती काय म्हणाली, अगं माझी सून तुझी सून तरी चांगली आहे, वटवट करते, मनातलं ओकून देते, माझी बघ कसली आहे, खाली मुंडी पाताळ मुंडी शांत बसते पण बरोबर काय करायचे ते करते. आतून सूनबाई ऐकत होती, ती बरोबर पदर खोचून आली, काय म्हणाला झाली तिकडे यांची भांडणं सुरू. म्हणूनच काय म्हटलंय तुकाराम महाराजांनी, काम क्रोध आदी शत्रू ही सकळ गुरु कृपा बळे आकळावे. आपण सुरुवातीला बघितलं मन जे आहे हे अत्यंत चंचल आहे. हे मन जर ताब्यात ठेवायचं असेल तर पळ पळ नाम विठ्ठलाचं नाम घ्यावं. आणि याने काय होतं, काम क्रोध आदी शत्रू ही सकळ, हे काम क्रोध विकार जे आहे हे शत्रू ही सकळ काय होतात, गुरु कृपा बळे आकळावे. गुरु कृपा ही भगवंतावरती व्हावी, आपल्यावरती व्हावी गुरूंची कृपा. म्हणून गुरूंना शरण जाणं अत्यंत महत्वाचं आहे. शंकराचार्य काय म्हणतात, भगवत पूज्यपाद शंकराचार्य स्वामी महाराजांनी काय म्हणतात, दुष्पारे भवसागरे जनिमृत्यु व्याख्यानी दुःखोत्कटे. काय म्हणतंय, हा जो भवसागर आहे हा अत्यंत घोर आहे. प्रपंच जो आपला आहे हा अत्यंत घोर आहे. मला बंगला हवा, मला गाडी हवी, हे जी आपली आसक्ती आहे ना, ही माणसाला नाशापर्यंत नेऊन टाकते. दुष्पारे भवसागरे जनिमृत्यु व्याख्यानी दुःखोत्कटे, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहकडे भीकडे. हा संसार असताना मुलं बायका हे असे काही त्रास देतात, त्यामुळे हा संसार नकोसा वाटू लागतो. घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहकडे भीकडे. आणि आपल्याच कर्माच्या ज्या लाट आहेत, आपण जी कर्म करतो, कर्म तुंग तरंग भंग निकरही राकृष्ट मानो मोर. काय म्हटलं, या कर्माच्या ज्या लाटा आहेत उसळतात, आपल्याला वाटतं की आपण टेबल खालून पैसे घेतले म्हणजे झालं, नाहीये. हा कर्माचा हिशोब वरती द्यावाच लागतो. कर्म तुंग तरंग भंग निकरही राकृष्ट मानो मोर, याता यात गती भ्रमेण शरण. आणि म्हणूनच काय म्हटलं, या सगळ्याच्या शेवटी या प्रपंचाच्या समुद्रामध्ये आपल्याला मार्ग दाखवणारा कोण आहे, किंचित न पश्यामि आपल्याला कोण यातून मार्ग दाखवेल. म्हणून हा प्रश्न विचारताय सज्जन. खरं सांगू का,
हे आपण शिकतो, नोकरी करतो, धंदा करतो, यातून खरं आत्मसुख मिळणार नाहीये. खरं आत्मसुख त्या विठ्ठलाच्या पायी आहे. तुम्ही कितीही प्रपंच करा, 1 लाख कमवा, महिना 5 लाख कमवा, पण शेवटच्या वेळेला जी शांती पाहिजे, विठ्ठल 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 हे जेव्हा तुम्ही नाम घ्याल तेव्हाच ती शांती तुम्हाला प्राप्त होईल. फक्त पैसा असला म्हणून शांती मिळत नाही, आणि ही शांती मिळावी म्हणून काय केलं पाहिजे? कबीर महाराजांनी म्हटलंय, कबीर महाराज काय म्हणतात, गुरु काय करतो, सारे ग सद्गुरूंचे पाय धर,
जेणेकरून तो सद्गुरु तुला प्रवृत्ती तीरावरून निवृत्ती तीरावरती कधी नेईल हे तुला सांगता येणार नाही. आणि म्हणूनच सद्गुरु काय म्हणतात, तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय महाबळ. आपलं जे मन आहे ते भगवंताच्या पायी लावल्याने हे जे काही अपाय आहेत ते मावळतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराज मूळ अभंगात काय म्हणतात, मनासी लावावी स्वरूपाची तोडी, मनासी लावावी स्वरूपाची तोडी, स्वरूपाची तोडी इतर आगडी सोडवावी, इतर आगडी सोड झाले समाधानी.
हे बाहेर दाखवलं जात नाही. आणि या कलाकाराचं वैशिष्ट्य म्हणजे
आत्ता हा अभंग लिहिलाय का रे? म्हणजे आम्हाला मला सुद्धा आश्चर्य वाटलं की आम्ही आत्ता इथल्या इथे अभंग लिहिला, त्याला चालही लावली आणि व्यवस्थित तो म्हटलाय देखील. श्री पंढरीनाथ भगवान की, अशा या विठ्ठू माऊलीचे आशीर्वाद या कलावंतांच्या पाठी राहो म्हणून भगवंताजवळ साकडं करूया. आणि कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण मध्यंतरामध्ये भगवंताचं नाम घेऊया. आता नामस्मरण करत असताना एक 10 पर्यंत सांगितलाय वेळ, चालेल ना तेवढापर्यंत किंवा त्याच्या आधी संपवायचा प्रयत्न करू, उशीर खूप झालाय आपल्याला. नाम कसं घ्यावं? तर नाम ताठ बसून घ्यावं. आपले लहानपणी लहान आजी वगैरे सांगत होते, मुला लहान ताठ बसून वाच. ताठ बसल्याने काय होतं की पृथ्वीचा जो आपला कणा आहे हा उभा 90 अंशावरती राहतो. असं म्हटलं जातं की फक्त मनुष्य प्राणी आहे, माणूस हा असा एकच जीव आहे की ज्याचा पाठीचा कणा पूर्ण 90 अंशावरती राहतो पृथ्वीला. स्ट्रेट आपण राहतो बघा. बाकीचे प्राणी घ्या, कुत्रा घ्या, मांजर घ्या, गाढव घ्या, म्हस घ्या, यांचे पाठीचे कणे असे आडवे असतात म्हणून त्यांची बुद्धी कमी असते. माणसाची बुद्धी का चांगली? कारण तो ताठ बसून ताठ उभा राहू शकतो. म्हणूनच कधीही अभ्यास करताना, वाचत असताना, भजन म्हणताना ताठ का बसावं? कारण आपला रक्त पुरवठा मेंदूपर्यंत जातो. यामागे शास्त्र आहे, विज्ञान आहे. म्हणून भगवंताचं भजन करत असताना आपण ताठ बसूया. आणि ताठ बसून फक्त टाळी वाजवायची नाही आहे. कीर्तनाच्या निरूपणामध्ये भजन करत असताना टाळी वाजवली जाते. टाळी वाजवताना टाळाटाळ करू नका. टाळी वाजवताना टाळाटाळ का नाही करायची आहे? कारण यावरती अॅक्युप्रेशरचे पॉईंट आहे. आपले पूर्वज वेडे नव्हते, एकटा आरती करणार आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या, ह्याच्या मागे शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे? तर आपल्या हातावरती अॅक्युप्रेशरचे पॉईंट असतात आणि एक मुलावरती टाळी वाजवली, अशी टाळी वाजवली की हे पॉईंट ऍक्टिव्हेट होतात. आणि याचा शोध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. हे एक एक पॉईंट म्हणजे हृदय विकार किंवा किडनी, हृदय किंवा लिव्हर, ह्यावरती हे एक एक पॉईंटमध्ये या नसा गेलेल्या आहेत. पुण्या मुंबईला तर म्हणे 1500 रुपये देतात क्लास असतो टाळ्या वाजवण्याच्या. मी 1 रुपया घेणार नाही तुमच्याकडून टाळी वाजवण्यासाठी. फक्त एकच सांगतो टाळी कशी वाजवावी. तिकडे क्लासला 1500 खर्च होतात, मी तुम्हाला सांगतो फक्त टाळी कशी वाजवावी. टाळी अशी किंवा अशी वाजू नये, टाळी दोन्ही हाताने अशी वाजवावी म्हणजे जेणेकरून व्यवस्थित सगळे पॉईंट दाबले जातील. आणि फक्त टाळी वाजवू नका. टाळी वाजवणारा समाज माहिती आहे आपल्याला, रेल्वेमध्ये सापडतो. फक्त टाळ्या वाजवतात. बारीक बघितलं तर त्यांचं आरोग्य चांगलं असतं. का? कारण ते टाळ्या वाजवतात. पण आपण विठ्ठू माऊलीचे भक्त आहोत, आपण त्याचे भक्त आहोत, त्यामुळे आपण फक्त टाळी नाही वाजवायचे, मुखाने नाम घ्यायचंय. आर्त होऊन त्या भगवंताला, लक्ष्मीनारायणाला, त्या विठ्ठलाला आळवा. अहो बघा, तुमच्या प्रपंचातल्या नाही त्या प्रवृत्ती तीरावरून तो तुम्हाला निवृत्ती तीरावरती नेऊन जाईल. ती आई आहे हो विठ्ठू माऊली, ती तुमच्या भक्तांच्या हाकेला नाही का धावणार? तुम्ही आपल्या आईला हाक मारताना जर तीव्रतेने हाक मारली तरच ती येईल ना. मग आपण तशा तीव्रतेने त्या विठ्ठू माऊलीला हाक मारूया. आणि निरूपणाच्या मध्यंतरामध्ये अगदी खणखणीत आवाजात भजन करा आणि हाताने मोठ्याने टाळी वाजवा. अगदी खणखणीत टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. श्रीमन्नारायण नारायण श्री श्री Yeah.
आणि तुमचा जोडा ह्या पाच मध्ये कोणत्या ह्याच्यात बसतो ते तुमचं तुम्ही ठरवा, मनाशी सांगा, इतरांना सांगून फजिती करून घेऊ नका. पाच प्रकारचे जोडे आहेत, याच्याही पलीकडे जोडा नाही. पहिला जोडा हा चंद्र रोहिणीचा जोडा. चंद्र रोहिणीचा जोडा म्हणजे कसा, चंद्र माहिती आपल्याला, चंद्र अगदी शीतल शांत असतो, नवरा अगदी शांत, आणि बायको रोहिणी म्हणजे कडक कजाक स्त्री, भांडकुदळ. समजायचं असा जोडा असेल चंद्र रोहिणीचा जोडा. दुसरा जोडा कोणाचा, छाया भास्कराचा. भास्कर म्हणजे आदित्य, सूर्य. नवरा अगदी क्रोधी, तापट, कोणावरती मारेल सांगता येत नाही, बायको मात्र शांत शीतल. असा जोडा असेल तर तो समजायचा छाया भास्कराचा जोडा. तिसरा जोडा कोणता, ब्रह्मदेव आणि सरस्वती देवीचा. म्हणजे काय, तर बायको आतमध्ये काहीतरी काम करत असेल आणि नवरा बाहेर कोणाशी तरी बोलत असेल, तर हा जे बोलतो काही विचारला प्रश्न घरात संबंधी, हा जे बोलतो तेच बायको घरात सांगणार, तो ब्रह्म सरस्वतीचा. म्हणजे काय, दोघांच्या वाक्यामध्ये एकच तानता असते, दोघांचं हृदय हे एक असतं, तो ब्रह्म सरस्वतीचा. नवरा भांडकुदळ आणि बायको शांत, सूर्य भाग छायेचा. चंद्र रोहिणीचा बायको भांडकुदळ, नवरा अगदी शांत, चंद्र रोहिणीचा. तिसरा ब्रह्मदेव सरस्वती. चौथा म्हणाल हा जोडा मस्त आहे, अगदी बघायला मिळतो आपल्याला, शंकर पार्वतीचा जोडा. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नक्की आहे मोठं, शंकर बिचारे भोळे, त्यांचा अवतार काय भस्म लावलेले जटाधारी, म्हणजे नक्की काय, कुठे बाहेर पडताना कपड्यांचं भान नसतं, काय असेल ती ट्रॅक पॅन्ट, काय कपडे असतील, इस्त्री नसेल, काही नाही, तसाच बाहेर पडणार भोळा तो शंकर. आणि पार्वती मस्त नटून थटून बाहेर पडते, हे वर्णन इथून करत नाही जास्ती, तुम्ही समजून घ्यायचं. बायको अगदी नटून थटून बाहेर पडणारी आणि नवरा अगदी साधा, तो शंकर पार्वतीचा जोडा. आणि पाचवा कोणता, सगळ्यात महत्वाचा हा पाचवा जोडा आहे. आपण कोणतीही चांगला नवरा बायकोचा जोडा असेल तर म्हणतो बघा, लक्ष्मी नारायणाचा जोडा. हा सगळ्यात आयडियल जोडा, नोबल, लक्ष्मी नारायणाचा जोडा हा अत्यंत महत्वाचा असा. म्हणून कोणीही जर आला तर लक्ष्मी नारायणाचा जोडा असा म्हणतो. आता तुमचा जोडा कोणत्या जोड्यात बसतो ते तुम्ही तुमचं ठरवा, उगीच दुसऱ्याला सांगून फजिती करून घेऊ नका. मग तुम्ही म्हणाल बुवा हा जो जोडा होता हा कोणत्या जोड्यात बसणारा, मनसुख आणि उजमबाई हा दुसऱ्या नंबरचा. दुसरा कोणता, छाया भास्कर. नवरा अगदी तापट, मनसुखला अगदी तापट असा होता हो, आणि बायको अगदी शांत होती. याला देवधर्माचं काही पडलेलं नव्हतं, घरातले जे देव होते ते गोडपाटात घालायचा, बांधले आणि वरती माळीवरती टाकलेले, आजपासून पूजा बंद, काही करायचं नाही. अगदी क्रोधी होता, एवढा क्रोधी एकाच गोष्टीवरून सांगतो म्हणजे कळेल किती क्रोधी असेल हा. शाळेत गेल्यावरती मुलांच्या ज्या गणवेश असायचे, काय युनिफॉर्म म्हणतात, पांढरे युनिफॉर्म, घरी येईपर्यंत पिवळे व्हायचे सद्गुरुनाथ. म्हणजे लक्षात आलं असेल हा किती क्रोधी होता. मुलांनी काही शंका विचारली मास्तरांना, गुरुजींना, की हा मास्तर सांगायचं नाही, थेट थोबाडी द्यायचं, हट काय विचारतो. गावात जात असताना सहजपणे म्हटलं बाबा गुड मॉर्निंग, सुप्रभात, ओरडायचं त्याच्यावरती. चांगला झिप्पाड होता, अत्यंत कजाक, भांडण खुदळ असा करणारा हा मास्तर. काय वर्णन केलं याचं, मनसुख मनस्वी होता बहुता पटकोटी हंडे, मनसुख मनस्वी होता बहुता पटकोटी हंडे, आचार धर्म पाळेना जन्मो निपामणा पोटी. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊन काही देवा जन्माचा करत नव्हता, डोक्यात काही नाही, फक्त ओरडायचं होता. शेवटी काय म्हणतात,
आणि याची बायको नेहमी म्हणायची की भगवंता कोणीतरी असा चांगला गुरु किंवा सात्विक माणूस माझ्या नवऱ्याला मिळू दे रे, नाहीतर रोज हा घरी यायचा, काहीतरी कारण काढायचा आणि ओरडायचा, रागवायचा, बायकोला मारायचा आणि हे रोज व्हायचं. त्या उजमबाईला अगदी वीट आला होता संसाराचा, पण मनाने अगदी शांत होती, सात्विक होती आणि भगवंताचा धावा रोज करायची. आणि एके दिवशी काय झालं, हा मास्तर मनसुखलाल शाळेत गेलेला असताना अयोध्येमधून डाकोर नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये, तिथे रणछोड नावाचं भगवंताचं कृष्णाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेऊन चार साधू संन्यासी या छानी गावामध्ये आले. हा मनसुख जो होता हा शाळेत गेलेला होता आणि यांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम चालू होतं, श्रीराम जय जय राम जय जय राम म्हणा श्रीराम. मधोमध एक पिंपळाचं झाड असतं किंवा पेड म्हणतो बघा, काय पेडच ना, पेडात गेला हा, असाच कोणीतरी पिंपळ लावतो तिकडे आणि बाजूचा कोणतरी सज्जन माणूस त्याच्या भोवती ओटा बांधतो आणि तिकडे कोणतरी छोटासा दगड आणून ठेवतो, त्याला म्हसोबा मुंजोबा काहीतरी नाव देतात. आता तो म्हसोबा काही करत नाही तर त्याच्या भोवती जे टवाळखोर बेकार असलेले म्हसोबा असतात, कामधंदा काही नसतो, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या उखाळ्या पाखाळ्या करायच्या, हे जे म्हसोबा असतात हे खूप वाईट असतात. कामधंदा काही नाही, सरकारच्या योजना फुकटचं खायचं, ह्याच्या त्याची तासंपट्टी करायची आणि फक्त आपलं आयुष्य जगायचं. असा त्या पिंपळाच्या पारावरती हे चारही साधू आले, श्रीराम जय राम जय जय राम. आणि हे पिंपळाच्या पारावरती आले, हे चार संन्यासी होते, मस्त जटा अशा धारी, मोठ्या मोठ्या जटा, भगवं वस्त्र घातलेलं, पायात खडावा खट 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 वाजणाऱ्या. आणि ते मधोमध त्या पिंपळाच्या पारी आले आणि काय म्हटलं, अरे यहा एक कोई संत वैष्णव का घर है क्या, दुपारचे 11 वाजलेले हा, त्यांना विचारतात यहा कोई वैष्णव का घर है, हमें उनके घर पे आज जाके खाना खाना है. तेव्हा ते टवाळखोर होते हो, त्यांनी काय विचार केला आज या मनसुखाची बरोबर ध्वजा उडवायची. त्यांनी सांगितलं, पत्ता सांगितला. आता पत्ता सांगत असताना मजाक करतात बघा, इथून पुढे सरळ जा आणि डाव्या हाताने वळू नका. पत्ता सांगताना मुद्दा असं सांगतात की जाताना पुढे जा आणि उजव्या हाताला वळू नका, सरळ पुढे जा. पुण्यातले लोक खूप हुशार या बाबतीत, ते बरोबर सांगतात. तिथून पुढे गेल्यावरती डाव्या बाजूला वळू नका, सरळ पुढे जा आणि शेवटची जी गल्ली लागेल ती या परम वैष्णवांची. ठीक आहे म्हणाले, हम जा रहे है यो परम वैष्णवों के घर में जा रहे म्हणाले. आणि हे करत करत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, त्या शेवटच्या घरात आले आणि नाव वाचलं, मनसुखलाल मास्तर. आता बरोबर त्या मास्तराच्या घरात त्या टवाळखोरांनी पाठवलं हो याला, त्या चार संन्याशांना मनसुखलालाच्या घरी पाठवलं. माई भिक्षाला माई भिक्षाला माई भिक्षाला भिक्षाला, हम बहुत भूखे हैं, हमको कुछ तो खाना दो माई. ती जी उजमबाई होती तिला अगदी आनंद झाला, माझ्या घरी संत आले. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, उजमबाईना आनंद झाला, खरोखर माझ्या घरी संत आले,
साधू आले, काहीतरी मागताय म्हणून ती बाहेर आली, बघितलं, नमस्कार केला, वागून नमस्कार केला आणि म्हणाली, मैं तुमको देती हूँ, कुछ तो दूंगी मैं, पर एक मेरी विनंती है आपको कि आप यहाँ खाना मत परोसिए, यहाँ मत खाइए, मैं आपको सीधा देती हूँ, चावल देती हूँ, दाल देती हूँ, आप बाजू में वो जो धर्मशाला है वहां पे जाओ, तिकडे जाऊन म्हणाले जेवण कर का, मनसुखलाल जर आला त्याला कळलं तर उभी थोडी व्हायची, त्यामुळे तिने सांगितलं इथे काही करू नका, माई ऐसे घर से हमको भगाती है, हमको इधर ही खाना पकाना है, हमको चावल दे दो और साथ में हमको जगह दिखाओ, हम इधर ही पकाएंगे और खाना परोसेंगे, माई हमको भूख लगी है। शेवटी हो नाही करत करत तिने चूल मांडून दिली या चारही संन्याशांना, त्यांनी मस्त जेवण केलं आणि पोटावरून हात फिरवत फिरवत हे बाहेर आले आणि बरोबर 12:30 वाजायची वेळ आणि मनसुख मास्टर यांची सुटायची वेळ, शाळा एकच गाठ पडली आणि आता या मनसुख लालाची जी वाट होती ती बरोबर त्या पिंपळाच्या पारावरून ते बसलेले होते बेकार थटिंगण तिकडे। मनसुख मास्टर ये ये इकडे, काय झालं रे? काय झालं? तुमच्या घरी बघ, तुमची बायको वैष्णवांना जेवण घालतीये, आता तो आधीच क्रोधी, त्याच्यात बायको जेवण घालतीये म्हटल्यावरती याचा पारा वाढला, तळपायाची आग मस्तकाला गेली, कोण म्हणलं तुला? आता या बेकारांना काही उद्योग असायला हवा की नाही? आधी त्या माणसाच्या घरी पाठवलं, बायको बिचारी अन्न शिवू घालतीये तर या मनसुख लालला तक्रार करतायत, हे ऐकल्यावरती तो तळपायाची आग मस्तकाला गेले, नेत्र अंगार उकू लागले, दांड 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 पावलं आठ अगदी आदळत घरी गेला आणि इकडे मनसुख लालाची जी बायको उजमबाई होती ही आज संतांना सांगत होती, बाबा रे जावा रे, आता जावा तुम्ही, माझा नवरा यायची वेळ झाली, तू करतन काहर आहे बाहेर रे पदा, आणि म्हणून ती विनवणी करतीये आपलं आता काही खरं नाही। आणि एवढ्या हे जे साधू होते हे म्हणाले, माई आपने तो खाना दिया है, भोजन दिया, दक्षिणा पण देगा, कपाळाला हात मारला, बाबा रे इथे भेटलाय वरती आणि भेटू नका म्हणाले, तो माझा नवरा एक रुपया मलाच देत नाही, तुला दक्षिणा कसली कर्माची, ते म्हणाले इथे भेटलाय वरती आणि भेटू नका, माझा नवरा येईल कुठच्याही क्षणाला, माई ऐसे कैसे हमको दक्षिणा देतो, दक्षिणा के बिना पुण्य नाही मिळेगा, आता हे सांगताय। आणि एवढ्यात मनसुखलाल आला घरात, बघितलं चार संन्याशी, हे काय करताय, खरोखर जेवायला आले का? ठरला एक छोटा होता तिकडे मुसळ होती ती उचलली, सांग म्हणाला बायकोला, आधी ठरलं पुण्यात उभं केलं, हे संत साधू बघताय काय केलं यांना, सांग काय जेवण दिलं, काय खायला घातलं? अरे मनसुखा ती काय सांगेल, तिला कशाला ओरडतोय, मी सांगतो तुला, त्यातला एक चार जणांचा एक भीट होता मस्त धिप्पाड, तो म्हणाला तिला काय विचारतो, मी सांगतो, दूध खाल्लं, दही खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं, काय काय खाल्लं मी सांगतो, दूध खाल्लं, दही खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं, खाल्ली रे भाकरी, खाल्ली रे भाकरी, मनसुखा ठेवी दक्षिणा कडे, ठेवी दक्षिणा कडे, मनसुखा ठेवी दक्षिणा कडे, उचलला तो सोटा,
आधी बायकोला मारहाण करायला गेला, बायकोवरती मारलं, तिच्या बिचारीच्या कपाळातून रक्त वाहू लागलं, ती बिचारी बेशुद्ध पडली तिकडे. आणि आता हा आपला मोर्चा वळवला, ती मुसळ घेतली मोठी आणि त्या संत सज्जनांना मारणार एवढ्या. त्यातला जो वृद्ध होता, त्या वृद्धाने काय केलं, त्या मनसुख लालाचा हात धरला आणि हात धरता क्षणी काय झालं, सद्गुरु राये कृपा मज केली. सद्गुरूंनी पूर्ण कृपा केली. अहो संत नव्हते, सद्गुरु बनून आलेले भगवंत होते ते. मनसुख लालचा हात धरला आणि मनसुख लालाच्या हातातून ती जी मुसळ होती ती खाली पडली. किती वेळ गेला याच्यात काही कळलं नाही. अहो अनुग्रह दिला, शक्तिपात जी दीक्षा होती ती डोळ्यातून दिली. त्याच्या डोळ्यातून घडा घडा अश्रू वाहू लागले आणि असा किती वेळ गेला सांगता येत नाही. आणि जेव्हा फानावरती आला हा मनसुख, बघितलं तर काय, साधू नव्हते आणि सज्जनही नव्हते, ते चार आलेले तसे निघून गेले. श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचं नाव घेत घेत निघून गेले. पण यांनी केलं काय, त्या मनसुख लालावरती पूर्ण कृपा केली. सज्जन हो, हा मनसुख लाल जो अत्यंत क्रोधी होता, क्षणार्धात हा बदलला आणि दुसऱ्या दिवसापासून अगदी सात्विक झाला. शाळेत गेल्यावरती मुलांना म्हणू लागला, बाळांनो मी खूप तुमच्यावर ओरडलो, आजपर्यंत खूप रागवलं तुमच्यावर, पण आजपासून नाही करणार. स्वतः जी खुर्ची होती बसायची, त्या खुर्चीवर त्या गोपाळ कृष्णाचा फोटो ठेवला, केवढं त्याचं सात्विक असं मन पालटलं. हे जगद्गुरु कृष्ण आहेत, मी कोणी नाही हो, मी फक्त तर मास्तरडा आहे म्हणू लागला. आणि अत्यंत सात्विक असा त्या मुलांना शिकवू लागला. एक ब्रह्माचा, एक ब्रह्माचा, दोन द्वैताचा, तीन त्रिगुणाचा. त्रिगुण टाकलं पाहिजे, द्वैत टाकलं पाहिजे, तेव्हा एका ब्रह्माची प्राप्ती होते हो, असं तो मुलांना शिकवू लागला. आता मुलांनी तोंडात बोटं घातली. हा रोज नुसता नरसिंहाचा होता कर्दन काळ, क्षणार्धात बदलला एका दिवसात. मुलांनाही आनंद वाटला, छान प्रेमळ मास्तर आहे आता मनसुख लाल, काही चिंता नाही आहे, मारत नाही, काही नाही, शांत बसू लागली मुलं. आणि हा मास्तरही शिकवू लागला छान प्रकारे. पण आमचं मायबाप सरकार चांगलं देवाचं शिकवू लागला की लगेच मुलांना काढून टाकतात, अभ्यासक्रम बदलतात. ह्यांना हुमायून आणि मुघलांचा इतिहास पाहिजे, शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला की यांच्या अंगाला भोकं पडतात. आपलाच इतिहास पूर्वजांचा चुकीचा करून शिकवतात. मनसुखलाल छान इतिहासातल्या पुराणातल्या गोष्टी सांगू लागले. आणि ती जी टवाळखोर मंडळी होती ना, त्यांनी काय केलं, त्यांना बघवलं नाही हो, मुलं छान आहे, मुलं शिकताय, त्या मनसुखलालचं यश बघवलं नाही. आणि बडोदा संस्थांमध्ये तक्रार केली, त्या मनसुख मास्टरची तक्रार त्या बडोदा संस्थांमध्ये केली. हा शिक्षक जो आहे ना, हा काही कामाचा नाही आहे, मुलांना काहीतरी शिकवतो. तुम्ही ऑडिट घ्या, इन्स्पेक्शनला कोणतरी अधिकारी पाठवा. आणि म्हणूनच मनसुख लाल मास्टर ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये वरून एक अधिकारी इन्स्पेक्शन घ्यायला म्हणून आला. आणि मुलांना बघितलं, मुलं अगदी शांत बसलेले, पाठ स्वतःचा म्हणत होती, पाढे म्हणत होते. त्या शिक्षण अधिकाऱ्याने बघितलं, मुलं अगदी शांत आहेत. हे तक्रार कसली केली या मनसुख मास्टराची. मुलांना छान बघितलं आणि त्या अधिकाऱ्याने शेरा मारला, शिक्षक खूप चांगला आहे, त्याचा पगार 5 रुपयाने वाढवावा. कर्मभोग म्हणाले हे बेकार असलेली मंडळी, त्याचं कल्याण करायला गेलो आणि या माणसाचा मास्टराचा पगार वाढवला 5 रुपयांनी. आणि असे दिवस जात होते. आणि एके दिवशी काय झालं, मी मुद्दाम का सांगतोय ही कथा, पौर्णिमा तिथी कालच होऊन गेली. आणि या कथेमध्ये मनसुख मास्टर रविवारी एके दिवशी पौर्णिमा आली होती, शाळेला सुट्टी होती. आणि हा मनसुख मास्टर पौर्णिमेच्या दिवशी त्या डाकोर नाथच्या दर्शनाला गेला. रणछोडदास जो मुख्य भगवान श्रीकृष्ण आहे तिथे, त्या रणछोडजींच्या दर्शनाला गेला. आणि तिकडे परम वैष्णव अगदी नाचत होते व नामस्मरणामध्ये, राधे 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 गोविंद राधे 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 राधे.
आणि मनसुख मास्टर तिकडे पोचलेले आणि सगळ्यांना नाचत असताना बघून भाव समाधीमध्ये गेले हो, तर गोपाळकृष्णांच्या साक्षात्कार या मनसुख मास्टरांना झाला. तिथे बसले जवळपास तास दीड तास, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि संकल्प केला त्या डाकोरजींकडे की देवा मी आज पौर्णिमेला आलो, आता पुढच्या पौर्णिमेपासून दर पौर्णिमेला तुझं दर्शन घ्यायला येईल. आणि झालं याचा क्रम, दर पौर्णिमेला त्या डाकोरजींचं दर्शन घ्यायला जाऊ लागला. आता जो 5 रुपयांनी पगार वाढवणारा जो अधिकारी होता हा गेल्यावरती हे जे होते टवाळकर यांना बरोबर कळलं की हा मनसुख मास्टर पौर्णिमेला जातो डाकोरजींना भेटायला आणि मुलं कोणी नसतात, जे मास्टर नसतो आणि मुलं धिंगाणा करतात की काय असं म्हणून आपण तक्रार करूया. म्हणून त्या टवाळखोरांनी पुन्हा बडोदा संस्थांमध्ये तक्रार केली की या तुम्ही मुद्दाम या आणि या मास्टराला बघा, तो जातो पौर्णिमेच्या दिवशी, मुलं नसतात, मुलं मस्त पैकी त्यांचं काय ते करतात, असं घोटनाट देऊन तक्रार केली. आणि बरोबर पौर्णिमेचा दिवस साधून तो जो अधिकारी होता त्याला 4 पैसे चालवले, टेबलावरून टेबला खालून किती म्हणेल तेवढे पैसे दिले. त्या अधिकाऱ्याला बोलावलं, पौर्णिमेचा दिवस होता सज्जन हो, आणि हा मनसुख मास्टर ठाकूरजींचं दर्शन घ्यायला म्हणून गेला होता आणि तो शिक्षण अधिकारी आला आणि बघितलं तर मुलं अगदी शांत बसलेली आणि प्रार्थना म्हणत होती. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी, छान यांची प्रार्थना चालू होती. तो शिक्षण अधिकारी बघू लागला, वा 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 वा, किती छान मुलं आहेत, प्रार्थना म्हणतायत, छान पाढे म्हणतायत, अगदी हुशार आहेत मुलं. आणि आता अधिकाऱ्यांना जे घेऊन आलेले होते चांडार ते म्हणाले, ओ अधिकारी लगेच इकडे बघितलं, ये इकडे बघ म्हणाले, तुला पैसे दिलेत ना तिचं काहीतरी कर. आणि म्हणूनच ते म्हणाले, मुलांनो तुमचा मनसुखलाल कुठे आहे, मास्टर कुठे आहे, शिक्षण अधिकारी विचारताय. मुलं सांगू लागली, इथेच घरी गेले, बघा बघा मनसुख मास्टर नाही आणि ते खोटं शिकवतायत त्या मुलांना. अधिकारी बघा म्हणाले, या मुलांना खोटंही शिकवलं या मास्टराने. आणि असं म्हणायची खोट, बरोबर दारापाशी बघितलं, दारापाशी कोण होतं, मनसुख मास्टर हो. आणि अधिकाऱ्यांनी बघितलं, मनसुख मास्टर तुमचा वर्ग किती छान आहे हो, मुलं अगदी शांत बसले. मनसुख मास्टरांनी नमस्कार केला, जरा घरी गेलेलो आत्ता आलो म्हणाले, तुम्हाला काही विचारायचं असेल प्रश्न तर विचारा. आता हे जे चांडाळ होते पैसे देणारे त्यांनी विचार केला, अरे पैसे दिलेत ना ह्याला नोकरीवरून काढून टाकायचं आहे, पगार नाही वाढवायचा आहे, काहीतरी प्रश्न विचार, गुगली टाक त्या मुलांवरती. आणि म्हणून तो अधिकारी भानावरती आला, काहीतरी प्रश्न विचारायचा आहे ना. अधिकारी पुसे बालका, अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला त्या मुलांना, अधिकारी पुसे बालका, काय प्रश्न विचारला हो, अधिकारी पुसे बालका, रामे कंसास बधिले कवण समयास, रामाने कंसाला कधी मारलं. आता मनसुखाचा आजा पणजा आला तो तरी सांगू शकेल का, मनसुख म्हणू लागला, विचार करतोय काय विचारताय. अधिकारी पुसे बालका, रामे बधिले कंसास कवण समयास. आता मुलांची तोंड पडली हो, रामाने कंसाला कसं काय मारलं हो, विचार करतायत आणि वाईट वाटू लागलं खरोखर. आता हे जर उत्तर दिलं नाही तर आमचे प्रेमळ मास्टर यांना नोकरीवरून काढून टाकतील. म्हणून मास्टर यांच्या तोंडावरती तोंडाकडे बघतायत, माना खाली घातल्यात मुलांनी, कोणीही काही बोले ना. आणि इकडे अधिकारी विचारतोय, अरे सांगा उत्तर सांगा. आणि ते जे चांडाळ होते ते हसू लागले, आता मास्टर केला, अधिकारी पुसे बालका, तो विचारतोय आता तिसऱ्यांदा विचारणार आणि नाही 10 वाजत आले म्हणाला, अधिकारी पुसे बालका, रामे कंसास बधिले कवण समयास. मनसुख मास्टर पूर्ण वर्गातून फिरावं लागले आणि एका लहान अशा त्या छोट्या असा एक 5 वर्षांचा मुलगा असेल पहिलीतला त्याला उभा केलं, बाळा उठ मी तुला शिकवलंय ना रे, रामाने कंसाला कधी मारलं, सांग बरं त्याला.
म्हणून छानपैकी त्याचं मस्तक कुरवायलं, त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केलं आणि त्या मुलाच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच तेज तो सांगू लागला, उठून उभा राहिला. मी सांगतो म्हणाला, रामे बधिले कंसा. कधी मारलं माहितीये का रामाने कंसाला? रामे बधिले कंसा, त्याच्या पुढच्याच कृष्ण अवतार समया त्याच्या पुढील कृष्ण अवतार. म्हणजे रामाने जेव्हा कृष्ण अवतार घेतला ना, त्यावेळेला कंसाला मारलं आणि हे उत्तर ऐकल्याबरोबर तो अधिकारी सुद्धा शर्मेने लाजला. हो खरोखर मी किती घाण कृत्य करतोय, पैसे घेतले त्या मनसुख मास्तराची नोकरी काढण्यासाठी आलो. शर्मेने लाज झाली, त्याला वाईट वाटलं आणि वर लिहून दिलं, हा मास्तर खूप हुशार आहे, याची मुलंही हुशार आहे, त्यामुळे याचा पगार 10 रुपयांनी वाढवावा म्हणून शेरा दिला आणि मास्तराची मुख्याध्यापक पदी पदोन्नती केली, प्रमोशन दिलं. आता या चांडाळाने कपाळाला हात मारला, ह्याला पैसे गेले ते गेलेच. वर तो अधिकारी चिडला, अरे म्हणाला, चांगला मास्तर, वर पैसे मला चालतात, आता मला ध्यान स्टेशनवरती सोडा म्हणा. वर बैलगाडी केली, त्या अधिकाऱ्याला बसवला आणि स्टेशन पाशी आलो. हा मास्तर, हा अधिकारी स्टेशनवरती आला आणि ते जे रेल्वे स्टेशन होतं, त्या स्टेशनमध्ये ती रेल्वे पोहोचल्याबरोबर हा मास्तर जो अधिकारी होता, हा अधिकारी त्या रेल्वेमध्ये चढणार एवढ्या मनसुखलाल मास्तर समोरून आले. अरे हा मनसुखलाल ना, अधिकारी मनात विचार करतो, हा मनसुख मास्तर ना, हा इकडे कसा काय? अहो तुम्ही इथे कुठे? मनसुख मास्तरांना कळालं, ते रेल्वेमधून उतरत होते. ते म्हणाले, अरे शिक्षण अधिकारी आपल्या शाळेत आले. त्यांनी पाय पडले, रडू लागले. मनसुख मास्तर, स्वामी क्षमा करावं, मी इथे शाळेत नव्हतो, मी डागपूरला गेलेलो. अधिकारी म्हणतो, ह्याचा डबल रोल आहे की काय? सद्गुरुनाथ स्वामी म्हणाले, मनसुख मास्तर तुम्ही आत्ता शाळेत होता ना, मग तुम्ही इकडे कसे काय? मी आत्ता तुमचा पगार वाढवला 10 रुपयांनी, तुमची पदोन्नती केली, प्रमोशन दिलं आणि तुम्ही इथे कसे? मनसुख मास्तर सांगून, नाही नाही नाही, मी खरोखर डाकपटला होतो, मला यातला माहिती नाही. आणि उजमबाई देखील बरोबर होत्या, तिला विचारते झाले, अगं हे कसं काय, हे काय म्हणताय? आणि लख प्रकाश पडला, मूर्ती मधले तेज ते कुठे गेले? जेव्हा डाकोरजींचं दर्शन घेत होते तेव्हा मनसुख मास्तरांना ते सुख प्राप्त होत नव्हतं, मूर्तीमधलं तेज गेलेलं होतं. मनसुख मास्तर विचार करत होते, हे तेज कुठे गेलं? मूर्तीमधले तेज ते कुठे गेले? डाकोरजी ते स्वामी मास्तर बनून, डाकोरजी स्वामी आणि ते मास्तर बनून त्या शाळेमध्ये मनसुख मास्तर होऊन आले. हो आपला भक्त संकटात आहे हे बघितलं आणि तो डाकोर कृष्ण त्या मनसुख मास्तरांचं रूप घेऊन त्या शाळेमध्ये आला. सज्जन हो, ही कपोल कल्पित कथा नाहीये. 1930 सालामध्ये घडलेली सत्य घटना आहे. आणि तुम्ही विचाराल की ह्या मनसुख मास्तराने पुढे काय केलं? तर त्याने पुढे शाळेतला राजीनामा दिला, ती नोकरीही सोडली आणि भगवंताचं कृष्णाचं नामस्मरण करत करत शेवटचं आयुष्य त्याचं मंदिर स्थापन करून पूर्णपणे निवृत्ती तीरावरती हे लागले, भगवंताचे हरिभक्त झाले आणि भगवंताच्या अनंत अशा त्या वैकुंठाला प्राप्त झाले. मी कीर्तनाच्या पूर्वरंगात सांगितलं, पळ पळ नाम घेई विठ्ठलाचे कोठेही नसावी असतता. आणि पुढे काय? काम क्रोध आदी, काम क्रोध आदी, हे जे क्रोध विकार आहे हे कसे आवळावे? गुरु कृपा बळे आकर, जे जात संत आलेले साधू आलेले त्यांच्या कृपेने हा मनसुख मास्तर पूर्णपणे बदलला आणि भगवंत स्वरूप झाला, नाही भगवंताचा साक्षात्कार झाला. म्हणूनच निरूपणाच्या मूळ अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात? मनासी लावावी स्वरूपाची गोडी, इत
पदाधिकारी मंडळी जे असतील सर्वांचा मी ऋणी आहे आणि दोन्ही साथीदारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व श्रोते उशीर झालाय कीर्तनाला एवढं असून सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत अगदी तल्लीन होऊन ऐकू लागला. श्रोता श्रोता नव्हे जगदीश, तुम्ही श्रोते भगवत स्वरूप आहात. तुम्ही सुद्धा एवढीच साथ दिली त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. अशीच कीर्तनाच्या सेवेची संधी देत राहा. यातलं जे काही चुकलंय ते माझं लहान समजून क्षमा करावी. यातलं जे काही चांगलं आहे तुम्हा सर्वांचं समजून पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, बाळकृष्ण महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच विराम घेतो. राधा कृष्ण राधा ते दर्शन.
धन्यवाद।